सध्या पुण्याला राहणारा एक कपल आहे, पवन ताकतोडे आणि त्यांची पत्नी सुवर्णा ताकतोडे, यांना एक 4 महिन्याचं जवळपास बाळ आहे, मुलगी बाळ आहे, स्त्री जातीचं बाळ आहे. हे दोघं आज आपल्या नातेवाईकाकडे विनोद इंगळे पांगरखेड, डोंडवाच्या हद्दीमध्ये पांगरखेड एक गाव आहे, तिथं ते गेले होते. तिथे त्यांचं तात्विक नवरा बायकोचा काहीतरी वाद झाला आणि त्या वादातनं हा जो नवरा आहे पवन ताकतोडे हा रागारागाने निघून गेला आणि त्याच्या पाठीमागं त्याला परत आणण्यासाठी त्याची पत्नी सुवर्णा मागे निघून गेली. परत जात असताना तिने ते बाळ त्यांच्या ओळखीचे नातेवाईक जे आहेत त्यांच्या नात्यातले विनोद त्यांच्या घरासमोर ठेवून दिलं होतं. त्यामुळे ते सकाळी लोकांना व्यवहारच मिळाले आणि लोकांची अशी बातमी आम्हाला कृष्णा दिली की एक बाळ व्यवहारच मिळून आलेलं आहे. त्यानंतर आम्ही ते बाळ रितसर ताब्यात घेतलं आणि पुढील कारवाई करत असतानाच हे नवरा बायको दोघं यांचं बाळ असल्याची चाहूल किंवा माहिती आम्हाला मिळाली, त्यांचा शोध घेतला आणि ते बाळ पुन्हा त्यांच्या ताब्यात सुखरूपरित्या नातेवाईकांच्या आणि आई वडिलांच्या ताब्यात देण्यात आलेलं आहे. बाळ सुखरूप आहे आणि व्यवस्थित आहे. आई वडील कुठलेच? आई वडील तसे वाशिम जिल्ह्यातले आहेत, गाव आहे त्यांचं चांडस, परंतु ते सध्या पुण्याला राहतात नोकरी निमित्ताने आणि आपसातल्या भांडणातनं त्यांनी ते ठेवून दिलं होतं तिथे, परत येणार होते आणले आपण त्यांना दिलेलं आहे.